नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक सतीश कावळे टी महाविद्यालय देवळाली कॅम्प नाशिक आज या ठिकाणी आपण यफआ बी ए या वर्गातील अभ्यासक्रम जो आहे त्या संदर्भातली माहिती जी आहे त्या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत या ठिकाणी आपण मागच्या लेक्चरला केंद्रीय कायदेमंडळ जे आहे त्या केंद्रीय कायदेमंडळासंदर्भातली माहिती जी आहे ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला केंद्रीय कायद्या मंडळामध्ये मुख्यतः दोन सभागृह असतात एक लोकसभा आणि दुसरं राज्यसभा या लोकसभेचं कामकाज काय आहे लोकसभेची रचना कशी आहे लोकसभेमध्ये निवडून गेलेले जे सदस्य असतात त्या सदस्यांची पात्रता काय असते आणि याशिवाय लोकसभेचे अधिकार आणि कामं काय आहेत याशिवाय राज्यसभा जी आहे त्या राज्यसभेची रचना राज्यसभेमध्ये कशा प्रकारची निवड सदस्यांची निवड केली जाते त्या सदस्यांची पात्रता काय आहे आणि त्यांची अधिकार कामे या ठिकाणी आपण ही माहिती मिळवली होती याशिवाय केंद्रीय कायदे मंडळामधले जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांसंदर्भात देखील आपण या ठिकाणी माहिती मिळवली माहिती घेतली होती चालू खरे पिट येस का? तर आज आपल्याला ले या लेक्चरमध्ये या सेशनमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या ठिकाणी भारताचे राष्ट्रपती जे आहेत त्या राष्ट्रपतींची निवड कशी केली जाते याशिवाय त्यांचे अधिकार काम काय आहेत या संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती आपण मिळवणार आहोत राष्ट्रपती म्हणजे देशाचा प्रथम नागरिक आणि प्रथम नागरिक या दृष्टीकोनातून आपल्याला राष्ट्रपतींची जे भूमिका आहे ती भूमिका देखील आपल्याला या ठिकाणी बघायची आहे प्रथमत या ठिकाणी राष्ट्रपतीबाबत राष्ट्रपती पदाबाबत आपल्याला या ठिकाणी या सेशनमध्ये चर्चा करायची आहेत आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की जे भारताच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये जी आपण संसदीय लोकशाही जी आहेत किंवा याशिवाय आपण संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे आणि या संघ राज्यव्यवस्थेमध्ये या ठिकाणी राष्ट्रपतीची भूमिका किती महत्वाची आहे ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे या ठिकाणी राष्ट्रपती पदासाठीची विशिष्ट पात्रता जी आहे ती पात्रता घटनेने नमूद केलेली आहे राष्ट्रपती भारताचा राष्ट्रपती जो आहे त्या राष्ट्रपती पदासाठी ज्या व्यक्तीला या ठिकाणी त्या पदावरती जायचं असेल किंवा त्या ज्या व्यक्ती निवड व्हायची असेल त्या व्यक्तीला आपले प्रथमत तो भारताचा या ठिकाणी नागरिक असला पाहिजेत ही एक सगळ्यात महत्त्वाची पात्रता आहे दुसरं म्हणजे वयाची अट या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे जर बघितलं गेलं तर प्रत्येक पदासाठी राज्यघटनेने या ठिकाणी वयाची अट ही निश्चित केलेली आहे या ठिकाणी लोकसभेचे खासदार असतील मंत्री असतील किंवा विधानसभेचे सदस्य असतील यासाठी विशिष्ट पात्रता जे आहेत पंचवीस वर्षाची वय वयोमर्यादा जी आहे ती या ठिकाणी ठेवलेली दिसते परंतु राष्ट्रपती या पदासाठी मात्र पस्तीस वर्ष पूर्ण असणं या ठिकाणी आवश्यक आहे जर एखाद्या व्यक्तीला राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायची असेल तर प्रथमत त्याचं पस्तीस वर्ष वय हे पूर्ण असलं पाहिजे हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे या ठिकाणीशिवाय राष्ट्रपतीपदासाठी जी पात्रता असायला हवी ती म्हणजे राष्ट्रपती हा व्यक्ती जो आहे तो व्यक्ती या ठिकाणी संसदेमध्ये निवडून येण्याची पात्रता असायला हवी थोडक्यात त्याला त्याचं जन्मत जे आहे ते जन्मत या ठिकाणी त्याला मिळालेलं असणं आवश्यक आहे ज्यावेळेस लोकसभेमध्ये खासदार म्हणून लोक, लोक निवडून जातात किंवा विधानसभेमध्ये सदस्य म्हणून निवडून जातात त्यावेळेस लोकांचा पाठिंबा या लोकांना असतो किंवा खासदार आणि आमदारांना असतो तर अशाच प्रकारचा पाठिंबा राष्ट्रपतींना या ठिकाणी मिळणं आवश्यक आहे ती व्यक्ती आ, या ठिकाणी लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी तरी ते त्याची पात्रता या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि म्हणून राष्ट्रपतीपदासाठी जी व्यक्ती या ठिकाणी निवडणूक लढवते ती या ठिकाणी तिची क्षमता या ठिकाणी असणं आवश्यक आहे याशिवाय आपल्याला माहीत असेल की कोणत्याही शासकीय महत्त्वाच्या पदांवर काम या ठिकाणी करताना नसावी ती व्यक्ती कोणतंही महत्त्वाचं पद जे आहे ते पद या व्यक्तीकडे नसावं अशाच व्यक्तींना या ठिकाणी राष्ट्रपती पदाची निवडणूक जी आहेत ती निवडणूक लढवता येऊ शकते तर थोडक्यात भारत ती व्यक्ती भारताचा सा नागरिक असावी तिचं वय वर्ष पस्तीस वर्ष पूर्ण असावं लोकसभेमध्ये निवडून येण्याची तिची पात्रता असली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लोकसभेब लोकसभेबरोबर पात्रता निवडून येण्याच्या पात्रतेबरोबरच इतर ज्या बाबी आहेत त्यासुद्धा या ठिकाणी पूर्ण केलेल्या असल्या पाहिजेत याशिवाय महत्त्वाचे शासकीय कोणत्याही महत्त्वाच्या पदावरती व्यक्ती नसावी तर अशा प्रकारची पात्रता जी आहेत ती राष्ट्रपती पदासाठीची पात्रता या ठिकाणी घटनेनं निश्चित केलेली आहे दुसरं जे आहे ते म्हणजे राष्ट्रपतीची निवडणूक कशी होते या ठिकाणी बऱ्याच निवडणुका आपण बघतो की खासदारांच्या निवडणुका असतील आमदारांच्या निवडणुका असतील ती या ठिकाणी निवडणुका होताना आ, मतदार जे आहेत ते मतदार प्रत्यक्षरितीने या ठिकाणी वोटिंग करताना दिसतात प्रत्यक्षरितीने या ठिकाणी मतदान करताना दिसतात पण राष्ट्रपतीची निवडणूक मात्र प्रत्यक्ष पद्धतीने होऊ होत नाही या ठिकाणी भारतामधले सगळे लोक जे आहेत ते लोक या ठिकाणी प्रत्यक्ष पद्धतीनं राष्ट्रपतींची निवड करत नाही राज्यघटनेनं या ठिकाणी राष्ट्रपतींच्या निवडीसाठी अप्रत्यक्ष पद्धत या ठिकाणी अवलंबलेली आहे मग अप्रत्यक्ष पद्धत म्हणजे काय हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे आ, या ठिकाणी राष्ट्रपतींची निवड करताना आपण जे सदस्य संसदेमध्ये कायदे मंडळामध्ये निवडून दिलेले आहेत आपण जे सदस्य विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये या ठिकाणी निवडून दिलेले आहेत त्या निवडून दिलेल्या सदस्यांकडून अप्रत्यक्षपणे म्हणजे लोकांकडूनच या ठिकाणी राष्ट्रपतींची निवड या ठिकाणी केली जाते मग लोकसभेमध्ये जे सदस्य आहेत निर्वाचित सदस्य जे निवडून गेलेले सदस्य आहे ते आणि राज्यांमधल्या विधानसभा ज्या आहेत त्या विधानसभेतले सदस्य या ठिकाणी राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात त्यांना मतदान करतात आणि हे मतदान जे आहे ते मतदान करताना या ठिकाणी त्यासाठी वेगळी प्रोसेस जी आहे ती प्रोसेस या ठिकाणी अवलंबली जाते या ठिकाणी राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी पसंतीक्रम हा ही एक महत्त्वाची बाब आहे पसंतीक्रमाला फार महत्त्वाचं स्थान राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी आहे या ठिकाणी राष्ट्र ज्या व्यक्तीला ज्या व्यक्तीसमोर एक नंबरचं पसंतीक्रम असेल किंवा ज ज्या व्यक्तीला सर्वाधिक एक नंबरचं पसंतीक्रम मिळेल त्या व्यक्तीची राष्ट्रपती म्हणून निवड केली जाते समजा चार व्यक्ती या ठिकाणी उभ्या आहेत ए बी सी आणि डी तर अशावेळी आपण आपला पसंतीक्रम द्यायचा आहे जर मा मला सी ही व्यक्ती राष्ट्रपतीपदासाठी योग्य वाटत असेल तर मी सी या अंकासमोर या व्यक्तीसमोर एक आकडा या ठिकाणी नमूद करेल मला सेकंड नंबरला ए आकडा किंवा ए व्यक्ती योग्य वाटतोय तर मी ए व्यक्तीच्या समोर या ठिकाणी दोन आकडा या ठिकाणी नमूद करेल याशिवाय क्रमानुसार तीन आणि चार या ठिकाणी मी आपला पसंतीक्रम देईल आणि अशा प्रकारे पसंतीक्रमानुसार ज्या व्यक्तीला या ठिकाणी एक नंबरचं पसंतीक्रम मिळतं त्या व्यक्तीची राष्ट्रपतीपदी निवड या ठिकाणी केली जाते तर प्रकारे राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत जी आहे ती एक वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी केली जाते याशिवाय राष्ट्रपतीची निवड झाल्यानंतर राष्ट्रपती पदावरती गेल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रपतीचा कार्यकाल जो आहे तो राज्य कार्यकाल राज्यघटनेनं निश्चित केलेला आहे राष्ट्रपतींचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असावा असं राज्यघटनेनं म्हटलेलं आहे परंतु आपल्या कार्यकाल पूर्ण होण्याच्या अगोदर जर राष्ट्रपतींना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल।, असेल तर अशा वेळेस राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा या ठिकाणी देऊ शकतात अशावेळी जर राज्यपाल सॉरी राष्ट्रपती हे पद जर अशावेळी खाली झालं असेल तर अशावेळी उपराष्ट्रपती जे असतात ते उपराष्ट्रपती राष्ट्रपतींचा कारभार जो आहे राष्ट्रपतींचं कामकाज जे आहे ते कामकाज बघतात याशिवाय समजा राष्ट्रपतींचं जर गैरवर्तन होत असेल गैरवर्तन ते करत असतील तर अशावेळी राज्यघटनेनं महाभियोगाची प्रक्रिया या ठिकाणी सांगितलेली आहे महाभियोग प्रक्रियेद्वारे राष्ट्रपतींना आप त्यांच्या पदावरून या ठिकाणी निर्वाचित केलं जातं किंवा राष्ट्रपतींना आपल्या गैरवर्तनाबद्दल महाभियोग प्रक्रिया चालून या ठिकाणी त्यांना आपल्या पदावरून काढून टाकलं जातं तर यासाठी जे संसदे संसद जे आहे त्या संसदेमधलं दोन तृतीयांश बहुमत या ठिकाणी आवश्यक असतं जर राष्ट्रपतींच्या विरोधामध्ये जर दोन तृतीयांश बहुमत या ठिकाणी मिळालं गेलं संसदेचं तर राष्ट्रपतींना आपल्या पदाचा राजीनामा या ठिकाणी द्यावा लागतो म्हणून राष्ट्रपतीपदासाठी महाभियोगाची हो प्रक्रिया या ठिकाणी राज्यघटनेने नमूद केलेली आहे याशिवाय राष्ट्रपतींना वेतन आणि भत्त्यांची सुविधा जी आहे ती सुविधा देखील या ठिकाणी राज्यघटनेने दिलेली आहे भारताच्या संचित निधीतून राष्ट्रपतींना वेतन या ठिकाणी मिळतं सध्या राष्ट्रपतींना जवळजवळ पाच लाख रुपये वेतन दरमहा या ठिकाणी दिलं जातं आणि याशिवाय निवृत्तीवेतन जवळजवळ त्यांना दीड लाख रुपये नि निवृत्तीवेतन या ठिकाणी मिळतं याशिवाय निवासस्थान जे असेल किंवा इतर सुविधा ज्या असतील सोयीसुविधा ज्या असतील त्या पूर्णपणे या ठिकाणी राष्ट्रपतींना दिल्या जातात याशिवाय निवृत्तीनंतर त्यांना निवासस्थान आहे। जे आहेत सरकारी निवासस्थानं सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड केली जातात तर प्रकारे वेतन आणि भत्ते या ठिकाणी पूर्णपणे संसदेच्या सहमतीनं आणि भारताच्या संचित निधीतून या ठिकाणी राष्ट्रपतींना दिली जातात तर या ठिकाणी आपण राष्ट्रपती राष्ट्रपतींची पात्रता काय आहे राष्ट्रपतींची निवड कशी केली जाते किंवा त्यांची निवडणूक पद्धती कशी आहे राष्ट्रपतींचा कार्यकाल काय आहे त्यांना जर पदच्युत करायचं असेल त्यांना जर पदावरून काढायचं असेल तर महाभयोगाची प्रक्रिया कृषी केली जाते आणि राष्ट्रपतींना कोणत्या प्रकारचे किती वेतन आणि कोणत्या प्रकारचे भत्ते या ठिकाणी दिली जातात या संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती आपण या ठिकाणी बघितली यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे राष्ट्रपतींचे अधिकार आणि कार्य नेमके काय आहे त्या संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत राष्ट्रपतींना कायदेविषयक अधिकार जे आहेत ते अधिकार या ठिकाणी मिळालेले आहेत आपल्याला माहीत असेल की राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक आहेत आणि प्रथम नागरिक होण्याच्या दृष्टीने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते घटनात्मक प्रमुख आहे आणि घटनात्मक प्रमुख होण्याच्या दृष्टीने त्यांना अनेक अधिकार जे आहेत ते अनेक अधिकार या ठिकाणी राज्यघटनेने सुपूर्द केलेले आहेत मग आपण त्या संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती या ठिकाणी घेणार आहोत पहिला पॉईंट जो आहे तो म्हणजे कायदेविषयक अधिकार राष्ट्रपतींना कायदेविषयक अधिकार या ठिकाणी सुपूर्द केलेले आहेत त्यानुसार या ठिकाणी राष्ट्रपती जे असतात ते संसदेचं अधिवेशन या ठिकाणी बोलवू शकतात ते तहकूब करू शकतात आणि बऱ्याच वेळा जर गरज पडली तर त्या ठिकाणी लोकसभा या ठिकाणी बरखास्त देखील ते या ठिकाणी करू शकतात या ठिकाणी संसदेचं अधिवेशन ज्यावेळेस बोलवलं जातं ज्यावेळेस प प्रथमतः निवडणुका होतात निवडणुका झाल्यानंतर पहिले मंत्रिमंडळ स्थापना झाल्यानंतर पहिलं भा पहिलं भा जे अभिभाषण जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी संसदेमध्ये राष्ट्रपतींचं होतं आणि राष्ट्रपती या ठिकाणी मंत्रिमंडळाला शुभेच्छा देऊन या ठिकाणी कामकाजावर नियंत्रण भविष्यातल्या या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करतात तर अशा प्रकारे संसदेचं अधिवेशन बोलवणं ते तहकूब करणं आणि वेळ पडली तर लोकसभा बरखास्त करणं यासारखी महत्त्वाची कामं जी आहेत ती या ठिकाणी राष्ट्रपती करताना दिसतात याशिवाय आपल्याला माहीत असेल की या ठिकाणी लोकसभा आणि राज्यसभा ही दोन सभागृह जी आहेत संसदेची ती अतिशय महत्त्वपूर्ण आहेत जवळजवळ या दोन सभागृहांमध्येच बराचसा अ... देशासंदर्भातला निर्णय जो आहे संदर्भ किंवा नवीन कायदा संदर्भातला निर्णय जो असेल तो या दोन्ही सभागृहांमध्ये होत असतो या ठिकाणी विधेयकाचे प्रकार केले जातात एक सामान्य विधेयक असतं आणि एक दुसरं आर्थिक विधेयक असतं या ठिकाणी एखाद्या विधेयकाबाबत समजा दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद निर्माण झालं एखादं एखादं विधेयक जे आहे ते लोकसभेमध्ये मंजूर झालेलं आहे लोकसभेमध्ये ते पारित झालेलं आहे आणि त्यानंतर ते राज्यसभेकडे गेलेलं आहे परंतु राज्यसभेने मात्र ते नामंजूर केलेलं आहे लोकसभेला मंजूर आहे आणि राज्यसभेला मात्र ते जर न मन नामंजूर असेल अशावेळी दोघांमध्ये मतभेद झालात तर अशा वेळेस या ठिकाणी संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलावू शकतात आणि संयुक्त बैठकीमध्ये हे विधेयक परत एकदा मांडू शकतात त्याच्यावरती मतदानसुद्धा राष्ट्रपती घेऊ शकतात तर अशावेळी ज्यावेळेस मतदा मतभेद जे आहेत विधेयकाच्या बाबतीत ते जर निर्माण झाले असेल तर अशा वेळेस राष्ट्रपती जे असतात ते राष्ट्रपती दोन्ही सभागृहांची एक कॉमन जे आहेत संयुक्त बैठक जी आहे ती सम संयुक्त बैठक या ठिकाणी बोलवू शकतात याशिवाय मंगळशी म्हटल्याप्रमाणे की दर पाच वर्षाने लोकसभा जे आहेत कायदेमंडळ जे आहे ते बरखास्त होत असतं आणि परत एकदा निवडणुका होतात आणि निवडणुका झाल्यानंतर परत जे नवीन सरकार जे आहेत नवीन मंत्रिमंडळ जे आहेत ते नवीन मंत्रिमंडळ या ठिकाणी स्थापन होतं नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर त्याच्या पहिल्या बैठकीमध्ये या ठिकाणी राष्ट्रपती जे असतात ते राष्ट्रपती या ठिकाणी अभिभाषण करतात थोडक्यात या अभिभाषणामध्ये मंत्री नवीन मंत्रिमंडळ जे असतं त्या मंत्रिमंडळाला जास्तीत जास्त मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न राष्ट्रपती करताना दिसतात याशिवाय राष्ट्रपती जे आहेत ते राष्ट्रपती लोकसभेमध्ये काही सदस्यांची नेमणूक करण्यात नेमणूक करतात या ठिकाणी लोकसभेमध्ये राष्ट्रपती दोन सदस्यांची निवड करतात त्याच्यामध्ये जर ॲग्लो इंडियन समाजाचे जर प्रतिनिधी निवडलेले नसतील तर अशा हे दोन सदस्य जे आहेत ते दोन सदस्य राष्ट्रपती दोन ॲग्लो इंडियन समाजाच्या प्रतिनिधींची निवड करतात याशिवाय राज्यसभेमध्ये बारा सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकारसुद्धा राष्ट्रपतींना आहे आणि या बारा सदस्यांची नेमणूक करताना राष्ट्रपती बऱ्याच वेळा इतर क्षेत्रातल्या व्यक्ती जे आहेत मान्यवर व्यक्ती जे आहेत त्या मान्यवर व्यक्तींना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतात यामध्ये प्रामुख्याने काही कलाक्षेत्रातले वाग्मय क्षेत्रातले क्रीडा क्षेत्रातले जे नामवंत व्यक्ती आहेत त्या नामवंत व्यक्तींना या ठिकाणी राज्यसभेमध्ये घेतलं जातं आणि अशा बारा व्यक्तींना व्यक्तींचा समावेश जो आहे तो समावेश या ठिकाणी राज्यसभेत होतो तर रा राज्यपालांना सॉरी राष्ट्रपतींना अशा प्रकारे बारा सदस्य या ठिकाणी नियुक्त करण्याचा अधिकार देखील राज्यसभेमध्ये या ठिकाणी राज्यघटनेनं दिलेला आहे याशिवाय विधेयकाचं ज्यावेळेस आपल्याला माहीत असेल की प्रथमत लोकसभा आणि राज्यसभा या ठिकाणी सामान्य विधेयक जे आहेत ते सा सामान्य विधेयक मांडलं जातं ज्यावेळी एखादं विधेयक संसदेमध्ये सादर होतं त्यावेळेस ते मंजूर झाल्यानंतर ते लोकसभेतून मंजूर झाल्यानंतर ते आ, राज्यसभेकडे पाठवलं जातं आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर या ठिकाणी त्या विधेयकाचं रूपांतर कायद्यात होण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रपतीची त्याला मंजुरी आवश्यक असते जोपर्यंत राष्ट्रपतीची सहमती या ठिकाणी त्या विधेयकाला मिळत नाही तोपर्यंत त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत नाही म्हणून एखाद्या विधेयकाला किंवा एखाद्या कायद्याला कायद्याचं रूपांतर होण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रपतींची सहमती या ठिकाणी फार आवश्यक असते याशिवाय राष्ट्रपती जे आहे ते कलम एकशे तेवीसनुसार वटुकुम किंवा अध्यादेश काढू शकतात वटहुकूम किंवा अध्यादेश म्हणजे काय समजा एखादं ज्यावेळेस अधिवेशन चालू नाही ज्यावेळेस अधिवेशन चालू नसतं आणि अचानकपणे एखादी समस्या देशासमोर उभी राहिलेली आहे राष्ट्रासमोर उभी राहिलेली आहे आणि अचानकपणे एखादा निर्णय घ्यायचा असेल एखादा कायदा तयार करायचा असेल तर अशा राष्ट्रपती अचानकपणे या ठिकाणी अध्यादेश काढू शकतात वटहुकूम काढू शकतात आणि त्याची अंमलबजावणी या ठिकाणी लगेच या ठिकाणी केली जाते परंतु ज्यावेळेस अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस सहा महिन्याच्या आत या ठिकाणी त्याला या वटहुकुमाला या ठिकाणी त्याचं क त्याची प्रोसेस पूर्ण करून या ठिकाणी त्याचं रूपांतर जे आहे ते कायद्यात या ठिकाणी केलं जातं तर प्रकारे राष्ट्रपती जे असतात ते राष्ट्रपती वटहुकूम किंवा या ठिकाणी अध्यादेश जे आहेत ते अध्यादेश या ठिकाणी काढू शकतात याशिवाय आपल्याला माहीत असेल की राष्ट्रपतींची भूमिका या ठिकाणी महत्वाची का आहे तर या ठिकाणी राष्ट्रपती जे आहेत ते राष्ट्रपती या ठिकाणी अनेक बाबींना या ठिकाणी राष्ट्रपतींची पूर्वसहमती घेणं आवश्यक असतं अर्थविधेयक ज्यावेळेस संसदेमध्ये मांडलं जातं किंवा मांड मांडण्याच्या अगोदर या ठिकाणी राष्ट्रपतींची या ठिकाणी सहमती पूर्वसंमती घ्यावी लागते याशिवाय घटकराज्यांच्या सीमा असतील किंवा घटकराज्यांच्या नावांमध्ये बदल जर करायचा असेल अशी जर विधेयक संसदेमध्ये सादर करायचे असेल तर त्या अगोदर या ठिकाणी राष्ट्रपतींची पूर्वसंमती घ्यावी लागते आणि त्यानुसार त्यानंतर ते विधेयक जे आहे ते या ठिकाणी संसदेत सादर केलं जातं तर प्रकारे कायदेविषयक संबंध जे आहेत कायदेविषयक अधिकार जे आहेत ते अधिकार या ठिकाणी आपल्याला राष्ट्रपतींचे बघायला मिळतात याशिवाय आपल्याला दुसरा पॉईंट जो आहे तो बघायचा आहे तो म्हणजे राष्ट्रपतींचे कार्यकारी अधिकार नेमके काय आहे या ठिकाणी पहिलं कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे तो म्हणजे राष्ट्रपती या ठिकाणी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाची नेमणूक या ठिकाणी करू शकतात आपल्याला माहीत असेल की दर पाच वर्षांनी मंत्रिमंडळ किंवा संसद बरखास्त होते आणि दर पाच वर्षांनी या ठिकाणी संसदेच्या निवडणुका होतात संसदेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी लोक जे आहेत जनता जे आहेत ते आपल्या आवडणाऱ्या पक्षाला आवडणाऱ्या उमेदवाराला या ठिकाणी मतदान करतात आणि त्यातनुसार या ठिकाणी त्या व्यक्तींची निवड या ठिकाणी केली जाते प्रत्यक्ष जर बघितलं गेलं तर ज्या पक्षात संसदेमध्ये पक्षा, सर्वाधिक मतदान मिळतं ज्या पक्षाला बहुमत मिळतं त्या पक्षाचा नेता हा पंतप्रधान होतो परंतु या ठिकाणी राज्यघटनेनुसार आपल्याला असं म्हणावं लागेल की या ठिकाणी राष्ट्रपती जे असतात ते राष्ट्रपती या ठिकाणी पक्षाचा विचार करून किंवा संसदेतील जे निवडलेले प्रतिनिधी आहेत त्यांचा विचार करून या ठिकाणी पंतप्रधान जे आहेत त्या पंतप्रधानांची निवड करतात आणि नंतर पंतप्रधानांच्या सल्ल्याने या ठिकाणी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण असावं त्यांची नेमणूकसुद्धा या ठिकाणी राष्ट्रपती करताना दिसतात दुसरं महत्त्वाचं कार्य काय आहे तर या ठिकाणी राष्ट्रपती जे असतात ते राष्ट्रपती वरिष्ठ शासकीय अधिकारी जे आहेत त्या शासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करतात या ठिकाणी आपल्याला माहीत असेल की वरिष्ठ शासकीय अधिकारी यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे राज्यपाल भारतामधले जेवढी घटक राज्य आहेत त्या घटक राज्यांचे जे राज्यपाल आहेत त्या राज्यपालांची नेमणूक या ठिकाणी राष्ट्रपतींद्वारे होत असते याशिवाय महालेखापरीक्षक असेल त्याची त्यांची निवड राष्ट्रपतीकडून होते महान्यायवादी असेल किंवा ज्याला आपण लोकसेवा आयोगाचे लोक अध्यक्ष असतील याशिवाय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांवेरीज खेरीज लोकसेवा आयोगाचे इतर सदस्य असतील वित्त आयोगाचे अध्यक्ष असतील याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील इतर सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश असतील या सर्वांची नेमणूक ही राष्ट्रपतींद्वारे या ठिकाणी केली जाते तर अनेक कार्यकारी अधिकारामध्ये जर बघितलं गेलं तर अनेक मोठ्या लोकांची मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यावरील लोकांची नेमणूक या ठिकाणी राष्ट्रपतींद्वारे केली जाते याशिवाय आपल्याला माहीत असेल की भारतामध्ये राष्ट्रपती जे असतात ते ती तिन्ही दलाचे प्रमुख असतात आणि या तिन्ही दलांवरती एक प्रकारे ते तिन्ही दलाचे प्रमुख असल्याने या तिन्ही दलाचे जे प्रमुख प्रमुखांची नेमणूक जी आहे ती प्रमुखांची नेमणूक ही राष्ट्रपती करत असतात या नेमणुका करताना नेमणुकांबरोबरच त्या व्यक्तींची निवड त्यांचं वेतन आणि त्यांचा कार्यकाल यासंदर्भातला सगळा निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो या ठिकाणी राष्ट्रपतींना या ठिकाणी देण्यात आलेला आहे याशिवाय आपल्याला माहीत असेल की बऱ्याच वेळा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये बऱ्याच वेळा अनेक देश जे आहेत ते देश या ठिकाणी व्यापार करत असतात परंतु बऱ्याच वेळा असा प्रश्न निर्माण होतो की काही विचार जे आहेत काही विचारसरणी ज्या आहेत अनेक राष्ट्रांच्या ते वेगळ्या प्रकारच्या असतात म्हणजे काही राष्ट्र वसाहतवादी असतात काही साम्राज्यवादी असतात काही आक्रमक राष्ट्रवादी विचारांचे राष्ट्र जे आपल्याला बघायला मिळतात अशावेळी जर एखाद्या राष्ट्रानं जर भारतावरती आक्रमण केलं तर अशा वेळेस भारताला त्या राष्ट्राला प्रत्युत्तर देणं गरजेचं पडतं अशावेळी राष्ट्रपती ज्या uh, असतात त्या राष्ट्रपतींची भूमिका या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण मानली जाते अशावेळी राष्ट्रपती ज्या असतात ते राष्ट्रपती या ठिकाणी युद्ध जे आहे ते युद्ध या ठिकाणी जाहीर करू शकतात आणि दुसरं महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी युद्ध जाहीर करणं किंवा युद्ध संपवणं हे सुद्धा राष्ट्रपतींच्या हातामध्ये असतं किंवा राष्ट्रपती या ठिकाणी निर्णय घेऊ शकतात याशिवाय जर तह करण्याची वेळ आली किंवा करार करण्याची वेळ आली किंवा मैत्री करार करण्याची वेळ आली तर अशावेळी राष्ट्रपतींची भूमिका महत्त्वाची असते राष्ट्रपती या संदर्भामध्ये आपला निर्णय या ठिकाणी देऊ शकतात दुसरं आहे ते म्हणजे जे, जे केंद्रशासित प्रदेश आहेत ते केंद्रशासित प्रदेश आपल्याला माहीत असेल की भारतामध्ये घटक राज्य आहेत आणि काही केंद्रशासित प्रदेश आहेत तर या सगळं केंद्रशासित प्रदेशांचा कारभार जो आहे तो कारभार या ठिकाणी राष्ट्रपती पाहतात परंतु आपल्याला माहीत असेल की राष्ट्रपती या सगळ्या केंद्रशासित प्रदेशांचा कारभार बघताना या ठिकाणी ते चीफ कमिशनरची नेमणूक या ठिकाणी करतात चीफ कमिशनर जो असतो तो या केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्थायिक असतो आणि तो या ठिकाणी पूर्णपणे केंद्रशासित कार प्रदेशांचा कारभार बघतो आणि त्या संदर्भातला अहवाल वेळोवेळी तो राष्ट्रपतींना सादर करतो तर अशा प्रकारे केंद्रशासित प्रदेश जे असतात त्या केंद्रशासित प्रदेशांचा कारभार या ठिकाणी राष्ट्रपती बघ बघण्याचं काम करतात पुढचं महत्त्वाचं कार्य आहे आ, ते म्हणजे राष्ट्रपती जे असतात ते राष्ट्रपती या ठिकाणी भारताचे प्रथम नागरिक आहे आणि प्रथम नागरिक या दृष्टिकोनातून जर विचार केला गेला तर देशातील जे प्रमुख सोहळे असतात प्रमुख कार्यक्रम जे असतात त्या कार्यक्रमांना प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी ते उपस्थित राहू शकतात याशिवाय आपल्याला माहीत असेल की बऱ्याच वेळा पर परराष्ट्रीय मंत्री जे असतात किंवा परराष्ट्रीय अध्यक्ष जे असतात ते या ठिकाणी भारताच्या व्हिजिटला येतात भारताच्या भेटीला येतात अशा वेळेस त्यांना त्यांचा त्यांचं स्वागत करण्यासाठी देखील या ठिकाणी राष्ट्रपतींची गरज भासते किंवा गरज पडते या ठिकाणी राष्ट्रपती जे असतात ते या ठिकाणी इतर परराष्ट्रीय मंत्र्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठीसुद्धा या ठिकाणी उपस्थित असतात तर अशा प्रकारे राष्ट्रपतींचे कार्यकारी अधिकार जे आहेत ते कार्यकारी अधिकार आपल्याला या ठिकाणी नमूद करता येऊ शकतील पुढचं जे आहे ते म्हणजे आर्थिक अधिकार राष्ट्रपतींना काही आर्थिक अधिकार जे आहेत ते या ठिकाणी संसदेने दिलेले आहे त्याच्यामध्ये पहिला अधिकार जो आहे तो म्हणजे अर्थविधेयक जे आहेत त्या अर्धविधेयकांना पूर्वसंमती जी आहेत ती पूर्वसंमती संसदेला राष्ट्रपतींची घ्यावी लागते मग म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेस आर्थिक विधेयक जे आहेत ते आर्थिक विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी अगोदर ते राष्ट्रपतींना दाखवलं जातं राष्ट्रपतींची सहमती जी आहे ती संमती या ठिकाणी घेतली जाते आणि त्यानुसार राष्ट्रपती जे आहेत ते राष्ट्रपती या ठिकाणी अर्थविधेयकाला संमती देतात आणि नंतर ते विधेयक या ठिकाणी लोकसभेमध्ये मांडलं जातं दुसरं जे आहे ते म्हणजे या ठिकाणी मंत्रिमंडळ जे आहेत ते दरवर्षी आपलं अंदाजपत्रक जे आहे ते अंदाजपत्रक सादर करतं पाच आपल्या पुढच्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये किंवा पुढच्या वर्षी एक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मंत्रिमंडळ कोणकोणती कामं करणार आहेत त्यासाठी लागणारा खर्च किती आहे कोणती कामं करायची आहेत या यासंदर्भातली एक सूची जी आहे ती सूची या ठिकाणी सादर केली जाते त्याला या ठिकाणी अंदाजपत्रक जे आहे ते अंदाजपत्रक म्हटलं जातं आणि हे अंदाजपत्रक संसदेसमोर मांडलावं लागतं आणि मांडल्यानंतर त्याची मंजुरी या ठिकाणी मंत्रिमंडळाला घ्यावी लागते परंतु त्याच्या अगोदर या ठिकाणी अंदाजपत्रका संदर्भातली माहिती या ठिकाणी राष्ट्रपतींना द्यावी लागते आणि ती मांडण्याची व्यवस्था जी आहे संसदेमध्ये ती या ठिकाणी राष्ट्रपती करतात म्हणून अर्थविधेयकाच्या बाबतीमध्ये किंवा अंदाजपत्रकाच्या बाबतीमध्ये राष्ट्रपतींची भूमिका या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येते दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे या ठिकाणी अनुदान जे आहेत ते अनुदान या ठिकाणी महत्त्वपूर्ण मांडलं जातं बऱ्याच वेळा सरकारला या ठिकाणी संसदेत अनुदान मागणीसाठी सर्वप्रथम या ठिकाणी राष्ट्रपतींची शिफारस या ठिकाणी घ्यावी लागते बऱ्याच वेळा ज्यावेळी अनुदानं घ्यायची असतात त्यावेळेस अनुदानं घेताना या ठिकाणी शासन जे आहेत सरकार जे आहे ते सरकार या ठिकाणी अंदाजापत्र अंदाजपत्रक जे आहेत त्या व्यतिरिक्त या ठिकाणी काही बाबी ज्या आहेत त्या बाबी नमूद करत असतं त्या संदर्भातला खर्च जो आहे तो अनुदानाच्या स्वरूपामध्ये मागत असतं तर या ठिकाणी प्रथमत सरकारला या ठिकाणी अनुदान मागणीसाठी सर्वप्रथम या ठिकाणी राष्ट्रपतींची शिफारस जी आहे ती शिफारस या ठिकाणी लागते पुढचं जे आहे ते म्हणजे आपल्याला माहीत असेल की बऱ्याच वेळा अनेक गोष्टींबाबत खर्च जो आहे तो खर्च या ठिकाणी संचित भारताच्या संचित निधीतून केला जातो अतिशय पुरप्रविष्ट परिस्थिती निर्माण झालेली असेल एखाद्या राज्यामध्ये किंवा अतिशय दुष्काळजन्य परिस्थिती एखाद्या राष्ट्रामध्ये एखाद्या राज्यामध्ये निर्माण झाली असेल एखादी नैसर्गिक समस्या एखाद्या राष्ट्र एखाद्या राज्यात निर्माण झाली असेल किंवा असं म्हणावं लागेल की केंद्रासमोर एखादी मोठी अडचण जी आहे ती या ठिकाणी उभी राहिली असेल तर अशा वेळेस तो अचानकपणे निघणारा खर्च जो आहे तो या ठिकाणी संचित निधीतून या ठिकाणी केला जातो परंतु या संचित निधीवर पूर्णपणे नियंत्रण जे आहे ते नियंत्रण या ठिकाणी राष्ट्रपतींचं दिसून येतं तर अशा प्रकारे संचित निधींवर नियंत्रण ठेवण्याचं काम देखील राष्ट्रपती या ठिकाणी करतात याशिवाय केंद्र भारतानं संघराज्यव्यवस्था स्वीकारली आणि संघराज्य व्यवस्था स्वीकारताना या ठिकाणी भारतामध्ये केंद्रशासन आणि या ठिकाणी राज्य शासन अशा प्रकारची दुहेरी विभागणी या ठिकाणी झालेली दिसते भारत आणि भारतामधले घटकराज्य अशा प्रकारची वाटणी या ठिकाणी झालेली दिसते आणि जगाचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर अनेक जगामध्ये ज्या जा ज्या संघराज्य व्यवस्था आहेत त्या संघराज्य व्यवस्थांमध्ये अशा प्रकारचा संघर्ष आपल्याला बघायला मिळतो त्याचप्रमाणे संघर्ष जो आहे तो भारतामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो की केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्यामध्ये जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या वाटणीवरून या ठिकाणी संघर्ष होताना दिसतो आणि म्हणून भारतीय घटनाकारांना चांगल्या प्रकारे माहीत असल्यामुळं त्यांनी केंद्र आणि राज्य या ठिकाणी उ उत्पन्नाची वाटणी या ठिकाणी व्यवस्थित करता यावी यासाठी याचं काम जे आहे ते या ठिकाणी राष्ट्रपतींकडे दिलेलं आहे आणि राष्ट्रपती जे आहे ते राष्ट्रपती वित्त आयोगाच्या मदतीनं या ठिकाणी केंद्र आणि राज्यच्या उत्पन्नाची वाटणी या ठिकाणी ठरवून देतात की के केंद्र सरकारने आ, आ, या ठिकाणी आपले उत्पन्नाची वाटणी उत्पन्न कोणत्या मार्गाकडून घ्यावं आणि राज्यानं उत्पन्न कोणत्या मार्गाकडून घ्यावं यासाठी वित्त आयोगानं या ठिकाणी केंद्रसूची राज्यसूची आणि समवर्ती सूची अशा प्रकारच्या सूचा या ठिकाणी तयार केलेल्या आहेत केंद्राकडे अनेक बाबी दिलेल्या आहेत उदाहरणार्थ परराष्ट्रीय बाबीसंदर्भातला निर्णय असेल आयात संदर्भातला निरे धोरण असेल रेल्वे असेल यासारख्या मार्गातून या ठिकाणी केंद्राला या ठिकाणी केंद्रा उत्पन्न मिळतं आणि राज्यासंदर्भात सुद्धा राज्यसूचीमध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत तर अशा प्रकारे राष्ट्रपती जे असतात ते राष्ट्रपती या ठिकाणी वित्त आयोगाच्या मदतीने केंद्र आणि राज्य या दोघांना उत्पन्नाची वाटणी जी आहे ती वाटणी या ठिकाणी करताना दिसतात याशिवाय या ठिकाणी आपला शासन जे आहेत मंत्रिमंडळ जे आहेत ते मंत्रिमंडळ नवीन या ठिकाणी जे नवीन कर जे आहेत ते कमी नवीन कर या ठिकाणी लावू शकतं परंतु नवीन कर लावणं किंवा ते कर कमी करणं या संदर्भातलं विधेयक जे आहे त्या विधेयकाला या ठिकाणी मान्यता घ्यावी लागते परंतु त्या अगोदर या ठिकाणी नवीन कर लावणे अथवा कमी करणे या संदर्भातला निर्णय अगोदर या ठिकाणी राष्ट्रपती राष्ट्रपतींचा विचार जो आहे तो विचार या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो त्यांची मान्यता या विधेयकांना घ्यावी लागते त्याशिवाय या ठिकाणी नवीन कर किंवा नवीन कर लावणे किंवा ते कमी करणे या संदर्भातला निर्णय घेता येत नाही तर अशा प्रकारे राष्ट्रपती जे असतात त्या राष्ट्रपतींना राज्यघटनेने आर्थिक अधिकार जे आहेत ते आर्थिक अधिकार अशा प्रकारचे दिलेले आपणाला दिसतात याशिवाय राष्ट्रपतींना काही न्यायविषयक अधिकार जे आहेत ते न्यायविषयक अधिकार या ठिकाणी दिलेले आहे आपल्याला माहित असेल की एखादा गुन्हेगार जो आहे त्या तो गुन्हेगार या ठिकाणी राष्ट्रपतींकडे क्षमा याचनेचा अर्ज या ठिकाणी करू शकतो की माझी शिक्षा या ठिकाणी माफ करावी किंवा मला माझी शिक्षा कमी करावी या संदर्भातला जर एखाद्या गुन्हेगाराने अर्ज केला असेल तर या क्षमा याचनेच्या अर्जाचा या ठिकाणी राष्ट्रपती विचार करू शकतात त्याची शिक्षा बऱ्याच वेळा कमी करू शकतात किंवा राष्ट्रपती ती माफसुद्धा या ठिकाणी करू शकतात दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे राष्ट्रपती जे असतात ते राष्ट्रपती कलम एकशे चोवीसनुसार जे सर्वोच्च न्यायालय आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे दुसरे प्रत्येक घटक राज्यामध्ये असणारं उच्च न्यायालय आहे त्या सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायाधीशांच्या नेमणुका ज्या आहेत न्यायाधीशांच्या त्या न्यायाधीशांच्या नेमणुका या ठिकाणी करतं सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च सरन्यायाधीश जे आहेत त्या सरन्यायाधीशांची निवड आणि इतर न्यायाधीशांची निवड या ठिकाणी राष्ट्रपती करतात आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या न्याय देखील या ठिकाणी राष्ट्रपती करतात तर अशा प्रकारे न्यायविषयक अधिकार जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत याशिवाय राष्ट्रपती जे असतात ते या ठिकाणी न्यायालयाला किंवा सर्वोच्च न्यायालय जे आहे त्या सर्वोच्च न्यायालयाकडून बरो बऱ्याच वेळा इतर बाबींसंदर्भात सल्ला जे आहेत सल्लामसलत करू शकतं किंवा सल्ला या ठिकाणी घेऊ शकतं अनेक प्रश्न असतात जे सीमावादावरून असतात पाणी प्रश्ना संदर्भात असतात तर असे प्रश्न जे असतात ते प्रश्न या ठिकाणी महत्त्वपूर्ण मानले जातात आणि त्या संदर्भामध्ये या ठिकाणी राष्ट्रपती जे असतात ते राष्ट्रपती या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला जे आहे ते सल्ला या ठिकाणी विचारात घेतात याशिवाय राष्ट्रपती जे असतात ते देशाचे प्रथम नागरिक आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला माहीत असेल की जे भारतातलं सर्वोच्च न्यायालय आहे त्या सर्वोच्च न्यायालयातील जेवढे अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी आहे किंवा जो नोकरवर्ग आहे त्या नोकरवर्गांची नियुक्ती ही राष्ट्रपतींकडून होते यश एवढंच नाही तर त्यांची नियुक्तीबरोबर त्यांचे वेतन आणि त्यांच्या सुट्ट्यांबाबतचा जो निर्णय आहे तो या ठिकाणी राष्ट्रपती घेतात अशा प्रकारे राष्ट्रपतींचे अधिकार जे आहेत न्यायविषयक अधिकार ते आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतील पुढचा जो अधिकार राष्ट्रपतींचा आहे तो म्हणजे आणीबाणीविषयक अधिकार राष्ट्रपतींना आणीबाणीविषयक अधिकार जो आहे तो राज्यघटनेने या ठिकाणी दिलेला आहे यामध्ये कलम तीनशे बावन्ननुसार या ठिकाणी जर एखादं युद्ध असेल किंवा बाह्य आक्रमण असेल किंवा अंतर्गत अशांतता असेल आणि या सगळ्या बाबींमुळे जर दे आपल्या देशाला आपल्या देशाच्या सुरक्षिततेला जर धोका निर्माण होत असेल तर अशा वेळेस राष्ट्रपती जे असतात ते राष्ट्रपती या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी या ठिकाणी घोषित करू शकतात दुसरं महत्त्वाचं म्हणजे की भारतामध्ये अनेक घटक राज्य आहेत आणि अशावेळी भारतामधल्या एखाद्या घटक राज्यमध्ये जर कायद्यानुसार तिथला कारभार चालत नसेल किंवा तिथे राजकीय अस्थिरता निर्माण झालेली असेल किंवा घटनात्मक काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले असतील आणि असा अहवाल जर राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठवला हो असेल तर या ठिकाणी राष्ट्रपती त्या राज्यामध्ये कलम तीनशे छप्पननुसार या ठिकाणी घटनात्मक आणीबाणी घोषित करू शकतात अशावेळी राष्ट्रपतींच्या या घटनात्मक आणीबाणी घोषित केल्यानंतर त्या ठिकाणचं मंत्रिमंडळ जे आहेत तिथली विधानसभा जी आहे ती या ठिकाणी बरखास्त होते आणि या ठिकाणी पूर्णपणे प्रशासकीय कामकाज जे आहे ते राज्यपालांकडे जातं आणि अशावेळी राज्यपाल जे आहेत ते राज्यपाल या ठिकाणी कामकाज बघतात त्या राज्याचं त्यानंतर अशी आणीबाणी घोषित केल्यानंतर सहा महिन्याच्या आत या ठिकाणी राज्यामध्ये परत निवडणुका घ्याव्या लागतात आणि निवडणुका घेऊन परत एकदा नवीन मंत्रिमंडळ जे आहेत ते मंत्रिमंडळ या ठिकाणी बनवलं जातं दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस एखाद्या संपूर्ण देशामध्ये जर किंवा घटक राज्यामध्ये जर आर्थिक अस्थिरता निर्माण झाली असेल किंवा अतिशय आर्थिक पेचप्रसंग देशासमोर उभा राहत असेल तर अशा वेळेस राष्ट्रपती जे असतात ते कलम तीनशे साठनुसार या ठिकाणी आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतात अशा वेळी एखाद्या घटक अशा वेळी ते राष्ट्रीय आर्थिक आणीबाणी घोषित केव करू शकतात किंवा <coughs> एखाद्या घटक राज्यापुरतंसुद्धा ही अशा प्रकारची आर्थिक आणीबाणी या ठिकाणी घोषित करू शकतात तर प्रकारे आपल्याला आपल्या राज्यघटनेनं या ठिकाणी राष्ट्रपतींना संदर्भात या ठिकाणी काही अधिकार जे आहेत ते अधिकार या ठिकाणी दिलेले आहे या ठिकाणी आपण संदर्भात माहिती घेत आहोत त्यानंतर आपल्याला जसे राष्ट्रपतींचे अधिकार आणि कार्य महत्त्वाचे आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रपतींची भूमिका या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण मानली जाते मग राष्ट्रपतींची भूमिका काय आहे संदर्भातली माहिती घेताना आपल्याला असं सांगावं लागेल की खऱ्या अर्थानं ते देशाचे घटनात्मक प्रमुख आहे घटनात्मक प्रमुख का तर आपल्याला असं म्हणावं लागेल की राज्यघटनेने या ठिकाणी राष्ट्रपती पदाची निश्चित अशी तरतूद केलेली आहे त्यांची निश्चित अशी निवड केलेली आहे त्यांना निश्चित असा कार्यकाल दिलेला आहे याच्या उलट जे पंतप्रधान असतात किंवा त्यांचं मंत्रिमंडळ असतं या संदर्भातली त्यांचा कार्यकाल निश्चित नसतो म्हणजे विधान लोकसभा बरखास्त झाली की पंतप्रधानांना आपला राजीनामा द्यावा लागतो मंत्रिमंडळाला आपला राजीनामा द्यावा लागतो जरी पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे पाच वर्ष सत्तेवर असलं तरी जर विधान लोकसभेमध्ये किंवा संसदेमध्ये जर त्यांचा बहुमताचा पाठिंबा जर त्यांनी गमावला तर वेळे त्यांना आपला राजीनामा या ठिकाणी द्यावा लागतो परंतु या ठिकाणी राष्ट्रपती जे असतात ते घटनात्मक खऱ्या अर्थानं घटनात्मक प्रमुख असतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्या ज्यावेळी शासन बरखास्त असेल विधा संसद बरखास्त असेल त्या त्यावेळी खऱ्या अर्थानं ते त्या ठिकाणी संसदीय कामकाज बघण्याचं काम, काम करतात या ठिकाणी खऱ्या अर्थानं घटनात्मक प्रमुख म्हणून या ठिकाणी राष्ट्रपतींना मान्यता या ठिकाणी दिली जाते दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे ते खऱ्या अर्थानं सैन्य तिन्ही सैन्य दलाचे ते प्रमुख आहेत या ठिकाणी आपल्याकडे तिन्ही सैन्यदल जे आहेत त्या सैन्यदलाचे प्रमुख म्हणून आपण राष्ट्रपती म्हणतो राष्ट्रपतींना मानतो आणि अशावेळी त्या तिन्ही दलाचे प्रमुख जे आहेत त्या प्रमुखांची निवड करणं त्यांचा त्यांचं वेतन ठरवणं किंवा त्यांची बडतर्फी करणं या संदर्भातला सर्व निर्णय जे आहेत तो सर्व निर्णय या ठिकाणी राष्ट्रपती जे आहेत ते राष्ट्रपती या ठिकाणी घेत असतात याशिवाय आपल्याला माहित असेल की राष्ट्रपती जे आहेत ते राष्ट्रपती या ठिकाणी राष्ट्र आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करत असतात ज्यावेळी परराष्ट्रीय व्यक्ती ज्या आहेत त्या जर आपल्या देशाच्या भेटीला या ठिकाणी येत असतील तर त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी राष्ट्रपती जे आहेत ते राष्ट्रपती जातात आणि त्यांना त्यांचं व्यवस्थित असं स्वागत करून ते या ठिकाणी आपल्या राष्ट्राचं एक प्रकारे प्रतिनिधित्व जे आहे ते प्रतिनिधित्व या ठिकाणी साकार करतात याशिवाय बाहेरील देशांना या ठिकाणी राष्ट्रपती व्हिजिट देतात भेट देतात आणि आपल्या राष्ट्रासंदर्भातली भूमिका जी आहे ती भूमिका या ठिकाणी वेळोवेळी ते इतर राष्ट्रांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतात पुढचं राष्ट्रपतींच्या भूमिकेबाबत जर बघितलं गेलं तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणावं लागेल की राष्ट्रपतींचा या ठिकाणी शासन कारभार पूर्णपणे या ठिकाणी नियंत्रण आहे असंही आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल या ठिकाणी जे मंत्रिमंडळ असतात ते मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ या ठिकाणी बरेचसे विधेयकं जे आहेत ते विधेयकं या ठिकाण डिकन, या ठिकाणी लोकसभेमध्ये सादर करतात परंतु अशी सगळी विधेयके या अगोदर संसदेत मांडण्याच्या अगोदर पहिल्यांदा त्यासाठी बऱ्याच विधेयकांना या ठिकाणी राष्ट्रपतींची पूर्वसहमती या ठिकाणी घ्यावी लागते जर राष्ट्रपतींची uh, पूर्वसमती नसेल तर या ठिकाणी ते विधेयक जे आहेत ते या ठिकाणी संसदेमध्ये मांडता येत ये नाही या ठिकाणी शासन का जे पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ जे आहे ते पंत मं, मंत्रिमंडळ या ठिकाणी जे कारभार करतं त्यावरती पूर्णपणे नियंत्रण या ठिकाणी राष्ट्रपती ठेवण्याचा थे, थे, प्रयत्न करतात याशिवाय <coughs> ज्यावेळी लोकसभेमधील बहुमत जे आहेत ते बहुमत किंवा संसदेचं बहुमत ज्यावेळेस पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ गमावतात त्यावेळी त्या कालखंडामध्ये एक राष्ट्रपतींची भूमिका जी आहे ती या ठिकाणी महत्त्वपूर्ण मानली जाते राष्ट्रपती अशावेळी सरकार बरखास्त करून या ठिकाणी संपूर्ण कारभार जो आहे तो कारभार आपल्या हाती घेतात आणि अशा प्रकारे देशाचं संचलन जे आहे ते संचलन नियंत्रण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात पुढचं जे आहे ते म्हणजे राष्ट्रां राष्ट्रपतींची आणीबाणींच्या काळातील भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण असते एखाद्या देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली किंवा घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला किंवा युद्ध आर्थिक आणीबाणी या ठिकाणी जर राष्ट्र राष्ट्रपतींनी घोषित केली तर या काळामधील राष्ट्रपतींची भूमिका या ठिकाणी महत्वपूर्ण मानली जाते <coughs> एखाद्या राज्यामध्ये जर आर्थिक आणीबाणी घोषित केली असेल किंवा घटनात्मक आणीबाणी घोषित केली असेल तर तिथलं सरकार जे आहे ते या ठिकाणी बरखास्त होतं अशावेळी राष्ट्रपती जे असतात ते राष्ट्रपती राज्यपालांच्या नावाने किंवा राज्यपालांद्वारे त्या घटक राज्यामध्ये कारभार जो आहे तो कारभार करण्याचा प्रयत्न करतात किंवा कारभार करतात आणि सहा महिन्याच्या आत या ठिकाणी निवडणुका घेतात याशिवाय अशीच परिस्थिती जर देशाच्या बाबतीमध्ये निर्माण झाली तर अशा कालखंडामध्ये सुद्धा राष्ट्रपतींची भूमिका जी आहे ती खूप महत्त्वपूर्ण असते अशावेळी संसद बरखास्त करून अशावेळी देशाचा सर्व कारभार जो आहे तो कारभार एक हाती आपल्या हाती घेऊन या ठिकाणी राष्ट्रपती कारभार करत असतात म्हणून आणीबाणीच्या काळामधील त्यांची भूमिका जी आहे ती खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी मांडली जाते पुढचं जे आहे ते म्हणजे राष्ट्रपतींना वटहुकूम किंवा अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे मग अशकेच म्हटल्याप्रमाणे की ज्यावेळी संसदेचं अधिवेशन चालू नसेल आणि अचानकपणे देशासमोर एखादी समस्या प्रश्न निर्माण होत असेल तर अशावेळी राष्ट्रपती एखादा कायदा तयार एखादा कायदा करू शकतात त्याला काय म्हणतात वटुकूम काढणं किंवा अध्यादेश काढणं तर प्रकारे अध्यादेश अचानकपणे अशा प्रकारचा कायदा जा वेस सुरू वेस या ठिकाणी निर्माण करू शकतात ज्यावेळेस संसद सुरू होईल त्यावेळेस या कायद्याला मंजुरी जी आहे ती मंजुरी या ठिकाणी मिळवली जाते तर अशा प्रकारे वटुकुम किंवा अध्यादेश जो आहे तो अध्यादेश या ठिकाणी राष्ट्रपती काढतात याशिवाय महत्वाच्या नेमणुका या ठिकाणी राष्ट्रपती करतात उदाहरणार्थ भारतातील जेवढे घटकराज्य आहेत त्या घटक राज्यांमधील सर्व राज्यपालांची नेमणूक ही राष्ट्रपतींकडून होते याशिवाय महान्यायवादी असेल न्यायवादींची नेमणूक राष्ट्रपती करतात याशिवाय लोकसेवा आयोगाचे सदस्य अध्यक्ष आणि इतर सदस्य यांची नेमणूकसुद्धा या ठिकाणी राज्यपाल करतात वित्त आयोग एक महत्त्वपूर्ण आहे आणि वित्त आयोगाची जी वित्त आयोगाचे जे अध्यक्ष असतात आणि इतर सदस्य जे असतात त्यांची निवडसुद्धा ही राष्ट्रपतींकडून केली जाते याशिवाय राष्ट्रपतींकडून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सरन्यायाधीश आणि त्यांचे इतर न्यायाधीश त्यांचीही नेमणूक याच ठिकाणी राष्ट्रपतींकडून होते याशिवाय घटक राज्यांमधल्या उच्च न्यायालयाची न्यायाधीशांच्या दे देखील दे नेमणुका या ठिकाणी राष्ट्रपतींकडून केल्या जातात तर या ठिकाणी राष्ट्रपतींची भूमिका या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण मांडली जाते तर या लेक्चरमध्ये आपण जे देशाचे प्रथम नागरिक आहेत राष्ट्रपती या राष्ट्रपतींचे नेमके कार्य काय आहे त्यांचं घटनात्मक महत्त्व किती आहे ते आपल्याला या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला घटनेनं राष्ट्रपतींना किती महत्त्व दिलेलं आहे घटनेनं राष्ट्रपतींना किती अधिकार दिलेले आहे जरी वास्तविक राष्ट्रपती हे नामधारी असले <coughs> आणि वास्तविक प्रमुख जरी पंतप्रधान असले तरी मात्र या ठिकाणी घटनात्मक प्रमुख म्हणून या ठिकाणी राष्ट्रपतींना खूप अधिकार या ठिकाणी प्राप्त होतात आणि त्याचा योग्य वेळी राष्ट्रपती उपयोगसुद्धा या ठिकाणी करू शकतात हे आपल्याला या ठिकाणी या लेक्चरच्या लेक्चरमध्ये सांगावं लागेल या ठिकाणी आपण गृहपाठासाठी दोन प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत ते म्हणजे राष्ट्रपतींची निवड कशी केली जाते राष्ट्रपतींच्या निवडीसाठीची पात्रता कोणती आहे आणि राष्ट्रपतींचे अधिकार कार्य कोणती आहेत हा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न जो आहे तो म्हणजे राष्ट्रपतींची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करायची आहे तर असे दोन प्रश्न आपण या गृहपाठासाठी बघणार आहोत आणि त्या संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती आपण विस्तृतपणे या ठिकाणी घेतलेली आहे यानंतर पुढच्या लेक्चरला आपण जसं राष्ट्रपती आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहेत तसंच पुढच्या लेक्चरला आपल्याला उपराष्ट्रपती हे एक महत्त्वाचं पद आहे आणि राष्ट्रपतींच्या राष्ट्रपती नसताना उपराष्ट्रपती जे आहेत ते उपराष्ट्रपतींची भूमिका या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणून आपल्याला उपराष्ट्रपतींची निवड कशी केली जाते त्यांचा कार्यकाल काय आहे तो आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे एवढंच नाही तर या ठिकाणी उपराष्ट्रपतींचे अधिकार या ठिकाणी माहिती करून घ्यायचे आहेत तर या पुढच्या लेक्चरमध्ये आपण उपराष्ट्रपतींसंदर्भातली सगळी माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रपती संदर्भातली पूर्णपणे मा पूर्णपणे माहिती जी आहे ती माहिती या ठिकाणी समजून घेतली या ठिकाणी आपलं हे लेक्चर जे आहेत ते या ठिकाणी मी समाप्त करतो धन्यवाद